आपल्या शेतातील विक्रमी असं तुरीचं आपल्याला उत्पन्न झालेलं आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपले आपल्या गजानन झाडे व्लॉग यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा आपला विषय हा महत्त्वाचा विषय म्हणजे आपला तूर या वाणाविषयी आपला महत्त्वाचा विषय आहे। तर पाठीमागे मी ज्यावेळेस चॅनल सुरू केलं त्यावेळेस मी सगळ्यात सुरुवातीला एक माझा तुरीवरचा मी जो व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी टाकला होता, तर आज मी त्या तुरीच्या वाणाचं जे काही उत्पन्न आहे ते मी आज तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला त्या तुरीचं नियोजन केलेलं होतं, कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन, फवारणीचं नियोजन असेल त्याविषयीची मी माहिती याच्या आधी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे शेतकरी बांधवांनो। कृपया जर तुम्हाला त्याविषयी माहिती बघायची असेल तर या आधीचा आपला तो व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्णतः आमच्या तुरी या वाणावर आम्ही कशा पद्धतीने औषध उपचार असतील, फवारणी असेल, पाण्याचं नियोजन असेल, खताचं नियोजन असेल, कशा पद्धतीने आम्ही केलेलं आहे त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे शेतकरी बांधवांनो। तर या वर्षीच्या हवामानाच्या मानाने किंवा यावर्षी ढगाळ वातावरण असल्यामुळे या आमच्या ज्या काही चारू आहे, आमची जी काही तूर आहे, तुरीचं वाण आमचं अंकुर चारू ही तूर आहे, तर खरंच आम्हाला यावर्षीच्या मानाने खूप चांगल्या पद्धतीनं विक्रमी असं उत्पन्न झालेलं आहे शेतकरी बांधवांनो। आम्हाला बघा 10 पोत्याचं एका एकरामध्ये उत्पन्न झालेलं आहे या वर्षीच्या मानाने, बरं का शेतकरी बांधवांनो। तसं तर खूप जास्त होत होतं पण या वर्षीच्या मानाने आम्हाला 10 पोते बघा उत्पन्न झालेलं आहे। तर त्यामध्ये जर आपण मोजलं जरी सुद्धा मोजलं तर आपल्याला क्विंटल आणि आपल्याला जवळजवळ 12 ते 13 क्विंटल तुरी ह्या आपल्याला या रानामध्ये झालेल्या आहेत। तर आपलं अर्ध्या एकराचा हा प्लांट होता तर आपल्याला अर्ध्या एकरामध्ये 5 पोते आपल्याला तुरी झालेली आहे, तर त्या मोजल्या तर कमसे कम 6-7 क्विंटल तरी आपल्या तुरी भरतील शेतकरी बांधवांनो। तर यावर्षीच्या हवामानाच्या हिशोबाने किंवा ढगाळ वातावरण असेल, धुई असेल, आळी असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून जर परिणामातून जर बघितलं तर यावर्षीच्या हिशोबाने आपले जे शेतातील जो काही अंकुर चारू या तुरीचा जो काही प्लांट होता त्याला खूप चांगल्या पद्धतीने आपला भरघोस असं उत्पन्न झालेलं आहे। तरी तुम्हाला मी या तुरीचा थोडासा व्हिडिओ दाखवतो शेतकरी बांधवांनो। बघा कशा पद्धतीची आपल्या शेतातली ही तूर खूप ठोकरसुद्धा तूर झालेली आहे। बघा विक्रमी असं उत्पन्न आपल्याला या तुरीच्या याच्यातून झालेलं आहे। जर चांगलं सालमान असतं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या शेतामध्ये असं विक्रमी असं उत्पन्न झालं असतं, पण या वर्षीच्या मानाने खरंच खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सगळ्या पद्धतीचं नियोजन करून आम्हाला चांगल्या पद्धतीने तुरी झालेली आहे शेतकरी बांधवांनो। तर हा व्हिडिओ सगळ्या शेतकरी बांधवांनी वेळातला वेळ काढून बघितला, त्यासाठी मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचे धन्यवाद मानतो व एक विनंती करतो की अद्यापर्यंत आपल्या शेतकरी बांधवांच्या गजानन झाडे व्लॉग या यूट्यूब चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं, जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबून द्या, जेणेकरून काय होईल जे आपले नवनवीन व्हिडिओ आहेत त्याबद्दल मी तुम्हाला त्या माहिती तुमच्या यूट्यूब चॅनलला दिसेल शेतकरी बांधवांनो। त्याचबरोबर मला आपल्या भरपूर शेतकरी बांधवांच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या की दादा तुमच्या शेतामध्ये जे तुम्ही तुरीच्या वाणाचा जो काही व्हिडिओ टाकला होता त्याचं ज्यावेळेस तुम्ही थ्रेशरमधून काढसाल त्यावेळेस एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाका की आम्हाला उत्पन्न सांगा किती तुमच्या अंकुर चारू या तुरीचं झालेलं आहे। तर या पद्धतीने मी तुम्हाला शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने मी हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझ्या तुरीचं जे विक्रमी उत्पन्न झालेलं आहे ते मी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करत आहे। तर पुढच्या वर्षीच्या जर हवामान वगैरे चांगलं असलं तर खरंच तुम्ही या वाणाचा प्रयोग आपल्या शेतामध्ये करावं, भरघोस अशी उत्पन्न आपल्या शेतामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो। तर या ठिकाणी मी आपला हा व्हिडिओ संपवतो। जय हिंद।